श्री गुरुदेव दत्त श्री शंकर महाराज की जय। मित्रांनो, हिमालयाच्या कांगरा खोऱ्यात ज्वालामुखी या नावाचे एक दिव्य स्थान आहे। पृथ्वीच्या पोटातून अखंड तेवणारी एक महान ज्योत तेथे वर आली आहे। प्रत्यक्ष परमेश्वर शुभंकर शंकर त्या तेजस्वी ज्योतीच्या रूपाने तेथे अवतरला आहे। त्या पवित्र ज्योतीच्या दर्शनासाठी भाविकांची यात्रा तेथे सतत भरलेली असते। ज्योतीचा असा हा चमत्कार साक्षात्कार अनेक ठिकाणी आहे। त्या त्या ठिकाणी दर्शनासाठी यात्रा भरतात। त्यातल्या त्यात सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्याम महाकालम ओंकारम अमलेश्वरम परल्याम वैजनाथम च डाकिन्याम भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्याम तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम ऋषृणेशम शिवालये। महादेवाच्या शंकराच्या या 12 ज्योतिर्लिंगाच्या तेजस्वी आणि पवित्र स्थानाचा महिमा आगळा आणि वेगळाच आहे। या 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तांची रीघ सतत लागलेली असते। अति प्राचीन काळी ही स्थाने त्या ज्वालामुखीसारखीच असतील, पण आता तेथे भव्य शिवमंदिरे आहेत। समुद्राकाठी 2, नदीकाठी 3, पर्वतार उंच ठिकाणी 4 आणि सखल प्रदेशात गावाजवळ 3 अशी ही 12 ज्योतिर्लिंगे विखुरली आहेत। त्या त्या ठिकाणचे आणि तेथील साक्षात्कारांचे वर्णन अनेकांनी लिहून ठेवले आहे। त्या शुभंकर शंकर ज्योती शिवस्थानाच्या दर्शनाने आपले जीवन पुण्यमय सुखी समाधानी व सार्थकी होते अशी श्रद्धा आहे, अनुभव आहे। तसे पाहिले तर ज्योतीच्या दर्शनाचा आपला नित्यनेमच असतो। सूर्य अग्नी आणि दीपज्योत ही त्या ज्योतीचीच रूपे आहेत। त्यांच्या दर्शनाचा आनंद आपण रोज घेत असतो। ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात या गायत्री मंत्रात बुद्धीला प्रेरणा देणाऱ्या सूर्यदेवाच्या श्रेष्ठ तेजाचे ध्यान सांगितले आहे। या मंत्राच्या जप सामर्थ्यामुळे माणसाच्या प्राणज्योतीला आत्मज्योतीला दिव्य शक्ती प्राप्त होते। सूर्यशक्तीच्या तेजाचा उष्णतेचा केवढा उपयोग आहे तो सांगणे कठीण आहे। त्या अतिभव्य दिव्य ज्योतीच्या सामर्थ्यामुळेच या विशाल विश्वाचे सारे व्यवहार चालतात। त्या भास्कर ज्योतीला आपण वंदन करतो, सूर्योपासना करतो, तिला अर्धदान करतो। सूर्य ज्योती हीच फक्त एक सत्य आहे, तीच नित्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे। अग्नी हाही एक महान ज्योतीच आहे। पृथ्वी तलावरील सारे धर्म या अग्निज्योतीला मानतात, तिची नित्य उपासना करतात। अग्नीचे उपयोग, त्याचे महत्त्व आणि त्याचे उपकार किती म्हणून सांगावे। सूर्य आणि अग्नी यांचे छोटे स्वरूप म्हणजे दीपज्योती। सा आर्जेन वर्तिसंयुतम वन्नी नायोजितम मया दीपम गृहाण दैवेश त्रैलोक्य तिमिरापह अशा या दीपज्योतीला आपण रोज वंदन करतो। दीपज्योतीचे महत्त्व आपल्या नित्याच्या परिचयाचे आहे। आपण त्या दीपाची पूजा करतो, दीपोत्सव करतो, स्वागत समारंभ मंगल कार्य वगैरे प्रसंगी दीपज्योतीला अग्रपूजेचा मान देतो। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते या ज्योतीमुळे आपले दुरितांचे तिमिर हटते, अज्ञान अंधकार नाहीसा होतो आणि स्वधर्म सूर्याचे दर्शन होऊन आपले मनोरथ पूर्ण होतात। असो, 12 ज्योतिर्लिंगाच्या या शिवक्षेत्राच्या दर्शनाने, त्या वातावरणातील हवा पाण्याने आणि पवित्र यात्रेने आपणा सर्वांना सुख शांती व समाधान लाभते ही खात्री आहे। एका प्राकृत कवीने 12 ज्योतिर्लिंगाचे वर्णन आपल्या ओवीबद्ध पद्धतीने असे केले आहे। सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रातःकाळी स्मरण करा कोटी कुळे उद्धरा भव हात तारा रे बाप हो वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पूर्वील अंतरीचा आर्त सोमनाथ सोरटी ओंकार ममलेश्वर सेतुबंध रामेश्वर भीमा उगमी भीमाशंकर घृष्णेश्वर वेरुळी
नागनाथ अमृतोदकी, विश्वनाथे केले सुखी, परळी वैजनाथ मुखी, सुकृत सारे जन्माचे, त्र्यंबकहा तीर्थराज, पुरुवीर अंतरीचे काज, त्या तेजा माजी तेज, महाकाळ उज्जयिनी, दुजे कैलास भुवन, श्रीशैल्य मल्लिकार्जुन, वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्र ते, बद्रिकेदार उत्तरे, जाचे स्मरणे भवहातरे, ध्यान करता वृत्तिनुरे, निज निश्चळ दासाची, नरहरि म्हणे जन्मायावे, शुद्ध सत्वे प्रेम भावे, वाचे हरि गुण गावे, माला जपे सर्वदा। असा या 12 ज्योतिर्लिंगाचा महिमा अगाध आहे। तरी प्रातःकाळी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर नित्यस्मरण करावे, म्हणजे आपले कल्याण होईल, संकटापासून रक्षण होईल, जीवनात आनंद आणि यश याचा मार्ग खुला होईल। शुभम असतो, कल्याणम असतो। श्री शंकर महाराज की जय।